एक महिला समुद्राच्या लाटेबरोबर पाण्यात ओढली गेली, आता सारं काही संपलं असं वाटत असतानाच दोघे जण देवदूतासारखे धावून आले. पाहूया हा थरार. मुंबईतल्या बँडस्टँड समुद्र चौपाटीवरचा हा थरार. वेळ दुपारी 5:45. 27 वर्षांची दीपाली परमार रक्षाबंधनाच्या सणासाठी नालासोपाऱ्याला त्यांच्या भावाकडे आल्या होत्या. गुरुवारी दुपारी दीपाली, त्यांचा भाऊ, त्यांची दोन मुलं फिरायला बँडस्टँड समुद्र किनाऱ्यावर गेले होते. मुलांबरोबर समुद्राच्या पाण्यात खेळता खेळता लाटेबरोबर दीपाली समुद्राच्या पाण्यात ओढल्या गेल्या आणि समुद्रात बुडू लागल्या. त्याचवेळी बँडस्टँडच्या समुद्र किनाऱ्यावर चेकमेट कंपनीचे क्लीनअप मार्शल दिनेश हवारी आणि अशोक घाग काम करत होते. दीपाली बुडत असल्याचं दिसताच दोघांनीही समुद्रात उड्या टाकल्या. त्या ठिकाणी आम्ही दोघं जण आतमध्ये गेलो, दोघं जण बाहेर उभे राहून रशी खेचून त्या मुलीला वाचवण्याचा जेवढा आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये आमच्या हातापायाला बी दुखापत वगैरे खूप साऱ्या दोघांच्या हातापायाला पण लागला. ते प्रयत्न करता करता आम्हाला यश मिळालं आणि त्या यशामध्येच आमचा आनंद, खूप सारा आनंद आम्हाला त्याच्यातही प्राप्त झाला. आणि म्हणजे ती एक फॅमिलीच्या तोंडावरती आनंद पाहून आम्हालाही छान वाटलं. दोघही पोहत पोहत दीपालीपर्यंत पोहोचले आणि तिला धरून ठेवलं. तोपर्यंत किनाऱ्यावर असलेल्या महेश मालप आणि आदेश घाग यांनी त्यांच्या दिशेनं थर्मोकॉल आणि दोरी टाकली. त्याच्या मदतीनं हे तिघही किनाऱ्यावर आले. दिनेश आणि अशोक यांच्या धाडसामुळं अखेर दीपालींचा जीव वाचला. रक्षाबंधन या दोन भावांनी खऱ्या अर्थानं साजरं केलं. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.